करा, त्याच्यात विंड जमा होणार आणि परत ती त्याच्यात येणार. कपडे शक्यतो ड्राय टाकायचे, ओले नाही. पॉवर ऑन केलं की बाय डिफॉल्ट नॉर्मललाच येणार. जर तुमचे कपडे जास्त डर्टी असेल, सुपर क्लीन, लवकर धुवायचं, क्विक वॉश, डेलिकेट डिझाईन एम्ब्रॉयडरी. ॲक्वा ब्रिझोमध्ये फक्त वॉश होतं आणि रिन्स होतं, स्पिन नाही होणार ते कपड्यामध्ये. त्यामुळे पाण्याचं शॉर्टेज असेल तरच वापरा, अदरवाईज याची गरज. फक्त जीन्स. एनर्जी सेव्हिंगमध्ये ब्लँकेट वगैरे येतील. रिन्स अँड स्पिन म्हणजे कपडे पिळायचे, वाळवायचे. इकोटॉप क्लीन एव्हरी मंथ लावायचंच. ड्रम चांगला राहतो. आता तुम्ही नॉर्मल आहात, तुम्हाला बेसिक काही चेंजेस करायचे तर तुम्ही मॅन्युअली करू शकता, अदरवाईज मशीन घेणारच प्रॉपर. आता इन्सेंटिव्ह वॉश म्हणजे कपडे तुमचे काय खूप डर्टी आहेत तर तुम्ही सोकिंग करता, कपडे बकेटमध्ये ठेवता, ते न करता तुम्ही इन्सेंटिव्ह वॉश ॲड केल्यावर कपडे जास्त डर्टी आहेत ते ॲटोमॅटिक सोक होणार. दॅन वॉशिंग स्पीड किती वेळ राहतो? 20 मिनिटं असेल. आणि टोटल सायकल डिपेंड ऑन क्लॉथ. एकदा मान्सून म्हणजे पाऊस खूप पडतोय, मॉइश्चर खूप आहे, अशा वेळेला तुम्ही कपडे वाळवायचे नॉर्मल प्लस 15 किंवा 30 मिनिटं आणि स्टार्ट. जास्त ड्राय करून दे. आता काही वेळेला कसं घरामध्ये आपण नसतो आणि पाण्याचं शॉर्टेज आहे, किती तासानंतर पाणी येईल दिले करून तुम्ही हा सॉफ्टनर, डीप सॉफ्टनर. तुम्हाला फक्त सॉफ्टनर टाकूनच कपडे स्पेसिफिक धुवायचे असतील तर तुम्ही हा प्रोग्राम ॲड करू शकता. जनरली पॉवर ऑन स्टार्ट दोनच वाटतं.